जय महाराष्ट्र आणि जय शिवराय। मित्रांनो, आपण आहे बाबना मोटर्सवर। एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाड्या असतात मित्रांनो त्यांच्याकडे, कमर्शियल गाड्या त्यांच्याकडे। मित्रांनो, अख्ख्या महाराष्ट्रभरून जे ते कस्टमर येत असतात, अख्ख्या महाराष्ट्रभर लोन करून देतात। कारण की ते बाकी मित्रांनो सर्व गाड्यांचे पेपर जे ते फ्रेश असतात बाबना मोटर्सवर। महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याकडे स्टॉक जर पाहिलं तर जवळपास 30-35 गाड्यांचा स्टॉक नेहमी उभा असतो। जास्त करून पिकअप गाड्यांसाठी बाबना मोटर्स ओळखलं जातं। बाकी बघू शकता सर्व इंट्रा म्हणा, सुप्रो म्हणा, जितो, टाटा एस, ST पिकअप, कॅरी, कॅरी डिझेल, कॅरी CNG, सगळ्या गाड्या मित्रांनो तुम्हाला बापना मोटर्सकडे भेटतात। बाकी पहिली गाडी बघू शकता कॅरी डिझेल असणारी, एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो। महत्त्वाचं म्हणजे डिझेल मॉडेल आहे, तुम्हाला माहीत असेल डिझेल मॉडेल कंपनीने बंद केलेलं आहे, त्यामुळे गाडीची चांगली मागणी आहे मित्रांनो सेकंड हँड मार्केटमध्ये। कारण कसे डिझेल गाडी घेतली की तुम्ही लांबचा पण जो प्रवास करू शकता, एकदम कशाची भीती न बाळगता। कारण कसं CNG मॉडेलला सिटीतल्या सिटीत तुम्ही चालवलं तर ठीक राहतं, कारण बाहेर जर गेले तुम्ही दुसऱ्या राज्यामध्ये तिथं CNG उपलब्ध असतो नसतो ते काही सांगता येत नाही मित्रांनो। त्यामुळे मित्रांनो डिझेल गाडी बेस्ट आहे एवढं लक्षात ठेवा। MH 12 पासिंग आहे, पुण्याची गाडी आहे, कॅरिटर व डिझेल मस्त गाडी आहे। व्हाईट कलरमधून एक 4 टायर तुम्हाला चांगले अशा कंडिशनमध्ये भेटणार आहेत। बटन टायर नवीनच टायर आहेत मित्रांनो, आतून कंडिशन पण चांगली गाडीची। सीटाचं फक्त सीट कवर गेलेले, बाकी आतलं कुशन चांगलं आहे गाडीचं। कंडिशन अजून चांगली गाडीची। चला मी तुम्हाला याची डिटेल सांगतो काय। कॅरी टर्बो आहे मित्रांनो डिझेल मॉडेल, MH 12 पासिंग आहे, पुण्याचं जिथे पासिंग असणार आहे। आणि 2020 मॉडेल आहे, 4,80,000 रुपयात गाडी द्यायची, पण ऑन टेबल पैसे नक्की निगोशियबल असतील। ह्याच्यावर पण आपण 90% लोन करून देऊ। तुम्ही एकदा मित्रांनो या इथं बापना मोटर्सला, तुम्हाला ही गाडी घ्यायची असेल तर त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आले म्हणून, नक्की जाऊ, चांगला डिस्काउंट भेटेल तुम्हाला। गाडी एकदम अजून कमी किमतीत गाडी तुम्हाला नक्की भेटेल। आम्हा शब्द आहे मित्रांनो, फक्त तुम्ही बापना मोटर्सला एकदा भेट द्या। बाकी चला पुढची गाडी आपण कवर करू। अजून एक त्यांच्याकडे मित्रांनो डिझेल मॉडेल आहे, ते आपण बघू। पुढची कॅरी टर्बो डिझेल बघू शकता, MH 14 पासिंग असणार, पिंपरी चिंचवडची गाडी आहे। हिची बॉडी मात्र पाहिली तर फुल पॅक बॉडी असणार आहे, 4 टायर चांगल्या कंडिशनमध्ये आहेत बघू शकता, बटन टायर। बाकी मागून पण कंडिशन पाहून घ्या, चांगली मस्त तिथे बॉडी बनवलेली आहे। तुम्ही म्हणजे सिटीतल्या सिटीत एखाद्या कंपनीला वगैरे गाडी लावू शकता, गाडी कंपनीला लावून अटॅच करून चांगले पैसे तिथे कमवू शकता। आतून पण चांगल्या कंडिशनमधून कॅबिन आहे गाडीचं। बाकी चला हिची डिटेल काय ती सांगतो। कॅरी टर्बो आहे मित्रांनो, 2014 मॉडेल असणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे बॉडी जर पाहिलं आपण फुल पॅक बॉडीमधून असणारे, 4 टायर नवीन आहेत गाडीचे। आणि 20 मॉडेल आहे, 4.5 लाख रुपयात गाडी द्यायची आपल्याला, 4.5 लाखात कॅरी टर्बो डिझेल भेटणार आहे मित्रांनो। बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, लवकरात लवकर भेट द्या, कारण गाड्या जास्त दिवस राहत नाहीत मित्रांनो। तुम्ही बघू शकता कस्टमर वगैरे जे ते आलेले आहेत, त्यामुळे लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून या। पुढची गाडी बघू शकता मित्रांनो, टाटा एस गोल्ड असणार आहे, MH 16 पासिंग आहे, MH 16 अहमदनगरची गाडी असणार आहे मित्रांनो। एक नंबर कंडिशनमधून गाडी आहे, बॉडी बघू शकता अशा प्रकारे बनवलेली आहे, 4 टायर नवीन असणार आहे आणि बटन टायर असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मागचं टायर बी पाहून घ्या, अजून काही दाखवत नाही तुम्हाला गाडी मी, कारण तुम्हाला माहिती आहे टाटा एस गाडीचं कॅबिन जे ते कसं असतं। टाटा एस गोल्ड सर्व गाड्यांचं कॅबिन सेम असतं मित्रांनो। याची डिटेल सांगायची झाली तर टाटा एस गोल्ड आहे मित्रांनो, 19 मॉडेल आहे, 3,80,000 रुपयात गाडी द्यायची। ऑन टेबल हिचे पण पैसे देते निगोशिएबल असतील। बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बापना मोटर्सला भेट द्या। पुढची गाडी बघू शकता मित्रांनो, टाटाची ST मॉडेल असणार आहे, MH 12 पासिंग आहे, MH 12 पुण्याची गाडी असणार आहे, एकदम चांगल्या कंडिशनमधून मॉडेल आहे मित्रांनो। आतून कंडिशन पण ओके कंडिशनमधून गाडी आहे, बॉडी वगैरे मस्त आहे, 4 टायर तुम्हाला नवीन भेटणार आहेत बघू शकता। बाकी चला हिची डिटेल काय ती सांगतो, टाटाची ST मॉडेल आहे मित्रांनो, ही पण 19 मॉडेल आहे, ह्याची किंमत पण 3,80,000 आहे। ती आपण टाटा एस कवर केली होती, ती पण 19 तिची पण 3,80,000 किंमत आहे, 4.5 लाख रुपयात कॅरी डिझेल भेटतो आहे। पुढची गाडी बघू शकता, ही पण टाटा एस गोल्ड असणार, ह्याची डिटेल सांगायची झाली तर MH 11 पासिंग आहे, 7 गाडी आहे, हिचं कॅबिन काय दाखवत नाही, कारण मित्रांनो हे गाडीचं पाहिलेलं आहे सेम तसंच कंडिशनमध्ये कॅबिन आहे, ओपन बॉडी असणार आहे गाडीची। 18 मॉडेल आहे मित्रांनो, 19 मॉडेल आहे मित्रांनो, 3,80,000 रुपये किंमत लावलेली गाडीची, ऑन टेबल पैसे हिचे पण निगोशिएबल राहतील। बाकी मित्रांनो 18 गाडी बघू शकता, ही तुम्हाला 3,60,000 रुपयेपर्यंत भेटेल। 18 मॉडेल आहे, टाटा एस गोल्ड, MH 16 पासिंग आहे, MH 16 अहमदनगरची गाडी असणार आहे। बाकी 4 टायर तुम्हाला चांगल्या कंडिशनमधून बटन टायर भेटणार आहेत बघू शकता, मागचा टायर पण जो चांगल्या कंडिशनमध्ये।
मागचं टायर म्हणजे एकदम मस्त आहे. बाकी कंडिशन आतून पाहिली तर एक नंबर कंडिशन आहे गाडीची. कॅबिन ओके आहे गाडीचं. 18 मॉडेल 3,60,000 रुपयात गाडी द्यायची आहे. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर नंबर दिसतोय स्क्रीनवर, बिंदास त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा. या लोनची सेवा उपलब्ध असणार आहे बापना मोटर्सवर. 90-95% लोन करून देऊ आपण. सर्व गाड्यांचे पेपर फ्रेश असतील मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. बाकी पुढची बघू शकता, कॅरी CNGमधून असणार आहे. MH42 गाडी, MH42 म्हणजे बारामतीची गाडी असणार आहे. एक नंबर कंडिशनमधून गाडी आहे. बाकी इथं कॅबिन पण हौदा पण पाहू शकता, स्टॉक कंडिशनमधून असणार आहे. कारण कसं आहे मित्रांनो, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही हौदा बनवू शकता. ओपन बॉडी म्हणा, क्लोज बॉडी म्हणा, पाहिजे तशी बनवू शकता. बाकीची डिटेल सांगायची झाली तर कॅरी CNG 21 मॉडेल आहे. 4,75,000 रुपयात गाडी द्यायची मित्रांनो. तर हिसाबन पैसे ऑन टेबल निगोशिएबल राहतील मित्रांनो. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर बापना मोटर्सला भेट द्या. बाकी मित्रांनो, बापना मोटर्स पिकअप गाड्यांसाठी खास ओळखलं जातं. त्यांच्याकडे सध्या 5-1 पिकअप आहेत मित्रांनो स्टॉकमध्ये. आपण जे ते व्हिडिओ टाकलेलेच आहेत तुम्ही त्यामध्ये बघू शकता. तर हा पिकअप बघू शकता, बोलेरो FB पिकअप आहे मित्रांनो. म्हणजे चांगला लांबच आहे मित्रांनो, 1.3 वाला. बाकी MH14 पासिंग असणार आहे. MH14 पिंपरी चिंचवडचं पासिंग आहे. 1.3 नाही मित्रांनो, FB पिकअप आहे. बाकी कंडिशन चांगली गाडीची, ओपन बॉडी असणार आहे. अशी ताडपत्री लावलेली आहे गाडीला. आतून कंडिशन पण बघून घ्या, एकदम चांगली कंडिशनमधून गाडी. सीट वगैरे पाहू शकता मस्त आहे. एक म्युझिक सिस्टम ऐकण्यासाठी, गाणे म्हणजे म्युझिक पण आहे गाणे वगैरे ऐकण्यासाठी. बाकी कंडिशन चांगली आहे गाडीची. चला मी तुम्हाला डिटेल काय ती सांगतो. महिंद्राची बोलेरो पिकअप असणार आहे मित्रांनो. MH14 पासिंग आहे. MH14 पिंपरी चिंचवडची गाडी आहे. 2017 मॉडेल आहे मित्रांनो. 6,50,000 रुपयात गाडी द्यायची. ऑन टेबल पैसे निगोशिएबल राहतील. तुम्ही कमी डाऊन पेमेंट करून गाडी घेऊन जाऊ शकता. 85-90% लोन नक्की होईल मित्रांनो बापना मोटर्सवर. बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बापना मोटर्सला भेट द्या. बाकी मित्रांनो, त्यांच्याकडे एक बघू शकता गाडी तुम्ही, प्रायव्हेट गाडी पण आहे. MH19 पासिंग आहे. खाली मला कमेंटमध्ये सांगा 19 कुठलं आहे. MH19 मला लक्षात येत नाही मित्रांनो. 16-17-18. बाकी कंडिशन चांगली आहे गाडीची. कसं आहे, 11 मॉडेल आहे. सिंगल ओनर गाडी. ज्यावेळेस गाडी घेतली नवीन त्यावेळेस पहिल्या मालकाकडे होती, अजून बी गाडी त्याकडेच आहे मित्रांनो. तुम्ही घेणारे सेकंड ओनर असणार गाडीचे, एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे 11 गाडी असली तर ओनर 4-5 असतात गाडीमध्ये, पण ही सिंगल ओनर गाडी आहे. कॅशमध्ये व्यवहार करायचा आपल्याला. 1,00,000 रुपयात गाडी द्यायची फक्त. डिझेल मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी, एवढं लक्षात ठेवा. बाकी गाडी आवडली असेल तर कॉन्टॅक्ट करून घ्या. आणि मित्रांनो, प्राईस फिक्स असणार, एवढं लक्षात ठेवा. 1,00,000 रुपये जे त्याला द्यायची गाडी आपल्याला. बाकी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढ्या पण गाड्या कवर केलेल्या आहेत त्यापैकी तुम्हाला कुठली गाडी आवडली असेल तर बापना मोटर्सचा फोन नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. बापना मोटर्सवर चांगला गाड्यांचं स्टॉक आहे मित्रांनो. 30-35 गाड्यांचा स्टॉक उभा असतो. पिकअप गाड्यांसाठी खास ओळखलं जातं. तरी पण 5-6 पिकअप गाड्या आहेत मित्रांनो त्यांच्याकडे. तुम्हाला जे ते तुम्ही येऊ शकता, बापना मोटर्सला भेट देऊ शकता. स्क्रीनवर नंबर दिसतोय. ऑन टेबल पैसे निगोशिएबल राहतील. व्यवहाराला बसल्या की पैसे कमी होतातच. आणि महत्त्वाचं म्हणजे पेपर सर्व गाड्यांचे फ्रेश असणार आहेत, नवीन असणार आहेत. बाकी ॲड्रेस सांगायचं झालं तर त्यांचा ही जो हायवे दिसतोय गाड्या चालल्यात, हा मित्रांनो नगर पुणे हायवे. तर गाड्या खाली चालल्यात त्या नगरकडे चालल्यात. शिरूरपासून 2 किलोमीटर अलीकडं बापना मोटर्स तुम्हाला दिसून डाव्या बाजूला. त्याच्या शेजारी एक मारुतीचं शोरूम झालेलं आहे नवीन. मी तुम्हाला त्याचं लिंक हे टाकतो गुगल मॅप लोकेशन, त्यावर तुम्ही क्लिक करून येऊ शकता. चला धन्यवाद. जय महाराष्ट्र आणि जय शिवराय.